परगावच्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींचा सदलग्यातील सब रजिस्टर ऑफिस मध्ये मुक्त वावर. 3 दिवस सब रजिस्टर ऑफिस सीलडाऊन. सदलगा येथील सब रजिस्टर ऑफिस मध्ये चंदूर स्थित 3 व्यक्तींच्या साक्षी प्रकरणी सही करण्याच्या निमित्ताने मुक्त वावर झाला आहे. चंदूर तालुका चिकोड येथील क्वारंटाईन केलेला पिता पुत्र आणि आणखी एक अशा 3 व्यक्ती जमीन मॉर्टगेज संदर्भात येथील सब रजिस्टर ऑफिस मध्ये मुक्त वावर केला आहे. याचबरोबर या व्यक्तींपैकी एका व्यक्तीचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आज मिळाला. त्यानंतर काळजीपोटी सब रजिस्टर ऑफिस आज संपूर्णपणे सॅनिटाईज करून घेतले. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी, तलाठी, सहाय्यक महसूल अधिकारी यांच्यासह सर्व सॅनिटायझेशन उपकरणासह तातडीने सब रजिस्टर ऑफिस परिसरात तात्पर्यतेने येऊन सॅनिटायझेशन केले. 3 दिवस संपूर्ण ऑफिस सीलडाऊन केले असून तहसीलदारांना याची कल्पना दिली आहे. पुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपनोंदणी अधिकारी रिझवाना महात यांनी दिली. हे सब रजिस्टर ऑफिस शेजारी उपतहसील दार कार्यालय, कृषी सेवा केंद्र, राष्ट्रीयकृत बँका, हेस्कॉम कार्यालय, पोलीस स्टेशन, बसस्थानक अशा गजबजलेल्या मुख्य रस्त्यावर आहे. परगावाहून येणारे लोक 10 विविध ऑफिस मध्ये कामे घेऊन आलेली असतात. सब रजिस्टर ऑफिस संबंधी स्टॅफ व्हेंडर सतत संपर्कात असतात. या सर्वांना धोका उत्पन्न होण्याच्या भीतीमुळे शहरात घबराट पसरली आहे. हे क्वारंटाईन केलेले बाधित रुग्ण सब रजिस्टर ऑफिस मध्ये येतातच कसे अशी चर्चा आपापसात केली जात आहे. सब रजिस्टर ऑफिस मध्ये 7 कर्मचारी कार्यरत असून हे परगावचे 3 यांच्यावर क्वारंटाईन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे बाधित रुग्ण आणखी कुठे कुठे फिरले आहेत, कोणाच्या संपर्कात आले आहेत, स्टाफ व्हेंडर सब रजिस्टर ऑफिस मधून संपर्कात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. छत्रपती शिवाजी चौक, विद्यानगर, हेस्कॉम वसाहत, पोलीस वसाहत, बस स्थानक परिसरात घबराटीचे सावट जाणवत आहे. घटनास्थळी मुख्याधिकारी कल्याण शेट्टी, तलाठी MA नागराळे, सहाय्यक सलीम संधी, अकबर संधी, महसूल अधिकारी RI नाईक गरदाळ आणि नगर परिषद कर्मचारी वर्ग नागरिक उपस्थितीत होते. ಸಿಲ್ಡೌನ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಪ್ರಿಕಾಷನರಿ ಮೆಜರ್ ತಗೊಂಡು ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿಗೆ ಆಮೇಲೆ ಇಂಟಿಮೇಷನ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಸ್ಯಾನಿಟೈಸ್ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ಇದ್ದ ಜನಗಳನ್ನೆಲ್ಲ ಇದು ಮಾಡಿಸಿ ಪ್ರಿಕಾಷನರಿ ಮೆಜರ್ ತಗೊಂಡು ನಾವು ಆಫೀಸನ್ನು ಸಿಲ್ಡೌನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಈಗ ಅದು ಯಾರು ನಿಮ್ಮ ಮತ್ತೆ ಇವತ್ತು ಬಂದು ಹೋಗಿದಾರಲ್ಲ ಅವರು ಲಿಸ್ಟ್ನ ರೆಡಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದು ಆದ ತಕ್ಷಣ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಒಪ್ಪಿಸ್ತೀವಿ. ಯಾವ್ರಿಂದ ಬಂದಿದ್ರು ಅವರು? ಅವ್ರು ಚಂದೂರ್. ನಿಮಗೆ ಟ್ರಾವೆಲ್ ಲಿಸ್ಟ್ ಗೊತ್ತಾಗಿದ್ರು? ಟ್ರಾವೆಲ್ ಲಿಸ್ಟ್ ಬೇರೆಯವ್ರ ಜೊತೆ ಸಾಕ್ಷಿಗೆ ಬಂದಿದ್ರು? ಟೋಟಲ್ ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ರ ಅವ್ರು? ಅವರು ಪಾರ್ಟಿ ಆಮೇಲೆ ಇಬ್ಬರು ಮಂದಿ ಸಾಕ್ಷಿ, ಒಂದು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್, 3 ಜನ ಬಂದಿದ್ರು ಆಫೀಸ್ನಲ್ಲಿ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ರಿ? ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಹೊರಗಡೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ 5 ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಆಗಿದ್ದಾವೆ. ನಿನ್ನೆ ಕೆಲಸ ಕಡಿಮೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಜನಗಳು ಅಷ್ಟು ಇರಲಿಲ್ಲ, ಜನ ಜಂಗುಳಿನೂ ನಿನ್ನೆ ಕಡಿಮೆ ಇತ್ತು. ನಿನ್ನೆ ಅಮಾಸೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಅದಕ್ಕೆ ಅಷ್ಟು ಜನ ಬಂದಿದ್ದೆ. ಅದನ್ನ ನಾವು ಯಾರ್ಯಾರು ಬಂದು ಹೋಗಿದಾರಲ್ಲ, ಆ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಆದ ತಕ್ಷಣ ಅದಕ್ಕೆ ಸಹಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅಂದಾಜು ಈಗ ನಿಮ್ಮ ಆಫೀಸ್ನಲ್ಲಿ 5-6 ಜನ ಇದ್ದಾರೆ ಸ್ಟಾಫ್ದವ್ರು? ಹೊರಗಡೆ ಏನು ಜನ ಜಾಸ್ತಿ ಇರಲಿಲ್ಲ ಅನ್ರಿ? ಇಲ್ಲ. ಓಕೆ, ಅಂದಾಜು ಎಷ್ಟು ಜನ ಇರ್ಬೋದ್ರಿ ಇಲ್ಲಿ? ಇಲ್ಲಿ ಹೊರಗಡೆ ಒಳಗಡೆ ಎಲ್ಲ ಇದ ಮಾಡ್ರಿ. ನಮ್ಮ ಆಫೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು 6 ಜನ ಇದ್ದೀವಿ. ಮತ್ತೆ ಹೊರಗಡೆ ಜನ ಹೊರಗಡೆ ಅನ್ನಲ್ಲ. ಹೊರಗಡೆ ದಸ್ತಾವೇಜಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟವ್ರು ಬಂದು ಹೋಗ್ತಾರೆ. ದಸ್ತಾವೇಜಿಗೆ ಟೋಟಲ್ ಎಷ್ಟು ಫೈಲ್ ಆಗಿದಾವ ಅಂದ್ರೆ? ಎಷ್ಟು ಫೈಲ್ ಆಗಿದಾವ ಅಂದ್ರೆ? ನಿನ್ನೆ ನಿನ್ನೆ 5 ಆಗಿದೆ. ಅದು ಆದ ತಕ್ಷಣ ಅದು ಆ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಮುಂದಿನ ಆದ ತಕ್ಷಣ ಮತ್ತೆ 5 ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಒಂದು ಆಮೇಲೆ ಇವತ್ತು ಸುಮಾರು 15 ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಗಳು ಒಂದು. ಟೋಟಲ್ 20 ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಅದಾದ್ಮೇಲೆ ಆಗಿದೆ. ಯಾರು ಆಗಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ನಾವು ಮಾಹಿತಿ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಓಕೆ.